नमस्कार मित्रांनो, न्यूक्लियस कम्प्युटर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या कम्प्युटरमधील फिजिकल मेमरी म्हणजेच रॅम ची स्पीड आपल्याला कशाप्रकारे वाढवता येईल, परफॉर्मन्स आपल्याला कशाप्रकारे वाढवता येईल. त्यासाठी कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल रॅम आपल्याला ॲड करायची गरज नाही. तर त्यासाठी आपल्याला दोन कन्सेप्ट सर्वप्रथम समजून घ्यावे लागतील. त्यापैकी पहिला आहे पेजिंग आणि दुसरा आहे व्हर्च्युअल मेमरी. पेजिंग म्हणजे काय? तर मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम ज्यामध्ये डेटा हा कम्प्युटरमधील सेकंडरी मेमरी म्हणजे हार्ड ड्राईव्ह आणि हार्ड ड्राईव्हमध्ये सेव्ह केला जातो किंवा डेट्राईव्ह केला जातो, त्यासाठी विशेष प्रकारचा ॲड्रेस मॅनेज केला जातो. त्या ते काम पेजिंग या कन्सेप्टद्वारे करण्यात येतो. तर व्हर्च्युअल मेमरी इम्प्लिमेंटेशनसाठी पेजिंगचा खूप महत्त्वाचा रोल आहे. जेव्हा व्हर्च्युअल मेमरीचं इम्प्लिमेंटेशन झालं नव्हतं किंवा डिस्कवरी झाली नव्हती, त्यावेळेस आपल्या कम्प्युटरची जेवढी मेमरी साईज आहे किंवा फिजिकल मेमरी साईज आहे त्याच तेवढ्याच ॲप्लिकेशन किंवा तेवढेच प्रोसेसेस आपल्याला रन करता यायचे. जसे की जर समजा आपल्याला एक 4 ते 5 प्रोग्राम रन करण्यासाठी, ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी 1-4 GB रॅमची आवश्यकता असेल आणि आपल्याकडे 2 GB रॅम उपलब्ध आहे, तर आपण ते एक्स्ट्रा किंवा मल्टी टास्क यूज करू शकायचो नाही. पण जेव्हा व्हर्च्युअल मेमरीचं डिस्कवरी झाली, इम्प्लिमेंटेशन झालं, तेव्हापासनं आपण त्याचा वापर करू शकतो. तर व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? ही एक आभासी किंवा काल्पनिक मेमरी आहे. अशी कुठलीही फिजिकल मेमरी किंवा पार्ट कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड नसतो ज्याला आपण व्हर्च्युअल मेमरी म्हणू शकू. तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये प्रोग्रॅम करून व्हर्च्युअल मेमरी हा कन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे, ज्याद्वारे आपला सेकंडरी मेमरी म्हणजे हार्ड ड्राईव्ह आहे तो एक आभासी मेमरी तयार करतो ज्याद्वारे आपले मल्टिपल ऑपरेशन हे परफॉर्म होऊ शकतात. चला तर पाहूया कशा प्रकारे आपल्याला व्हर्च्युअल मेमरीची साईज वाढवून किंवा पेजिंगची साईज वाढवून आपल्याला रॅमचा परफॉर्मन्स वाढवता येईल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिस्क पीसीवर जाऊन राईट क्लिक करा. प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग्स, यावरती क्लिक करून ॲडव्हान्समध्ये जाऊन सेटिंग्समध्ये जा. इथे ऑप्शन्स आहेत व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये जाऊन आपल्याला व्हर्च्युअल मेमरीमध्ये चेंज हा ऑप्शन आहे. इकडे जाऊन तुमच्या कम्प्युटरमध्ये ॲटोमॅटिकली मॅनेज पेजिंग फाईल असं सिलेक्ट केलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कस्टम साईजला सिलेक्ट करा. कस्टम साईजला सिलेक्ट केल्यानंतर जेवढी तुमच्या कम्प्युटरची मेमरी साईज आहे म्हणजेच रॅम साईज आहे त्याला आपण प्रथम MB कन्वर्ट करू, कारण यामध्ये तुम्हाला MB कन्वर्जन करून साईज टाकावे लागेल. त्यासाठी 1024 MB म्हणजे 8 GB. तर सद्यस्थितीत माझ्या कम्प्युटरची साईज आहे 8 GB, तर टोटल होते 8192 MB. तर पेजिंग किंवा व्हर्च्युअल मेमरीची साईज ही आपल्या ॲक्च्युअल मेमरीपेक्षाही अधिक असते, त्यामुळं आपण त्याला त्याची साईज ही 1.5% जास्त असते. त्याला मल्टिप्लाय करेल मी 1.5%, तर टोटल साईज होते 12288. तर मी ते इम्प्लिमेंट करेल 12288. इकडे देखील 12288. तर मी ही साईज सेट करतो आणि ओके करतो. कम्प्युटर जेव्हा कधी रिस्टार्ट करेल तेव्हा माझा हे चेंजेस अप्लाय केले जाते. तर अशा प्रकारे आपल्या कम्प्युटरची स्पीड आणि परफॉर्मन्स आपण वाढवू शकतो, तेही एक्स्ट्रा फिजिकल मेमरी न वाढवता. तर पेजिंग आणि व्हर्च्युअल मेमरी या कन्सेप्टवर तुम्हाला अधिक व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा, त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.